आज पंचायत समितीची मासिक सभा मी मेट्रोपाली होती. यामध्ये आरोग्याच्या संदर्भात काही सन्मान्य सदस्य यांच्यासोबत ज्या चर्चा झाल्या त्यामध्ये त्यांना आपण ग्रामसेवकांना धूर फवारणीबाबत आरोग्याच्या चर्चा संदर्भात धूर फवारणीबाबत जे आदेश दिले त्याच्यावरून जे झालं प्रकरण तर त्यांच्या प्रतिक्रियेमुळे की आपण म्हणजे ग्रामसेवक हरामी वगैरे हे जे बोलल्यामुळं आणि तुम्ही सभा सोडून जा म्हणजे गेट आउट वगैरे त्यामुळे आपण सभा हे केला सभेतून बाहेर निघालो. मग त्यांनी पुन्हा म्हणजे गेटला टाला लावला पण आता ज्या त्यांना पत्र दाखवल्यानंतर ते सर्व म्हणजे आपण सभा गेट ओपन करून सभा सुरू करू. आज आमची मासिक सभा होती. मागील 2 महिन्यापूर्वी आम्ही मासिक मीटिंगमध्येच आरोग्य विषयक एक मुद्दा मांडला होता की गावागावात फॉगिंग म्हणजे फवारणी व्हायला हवी. जो डासांचा प्रमाण आणि रोगांचा प्रादुर्भाव जो होत आहे डेंग्यू मलेरिया टायफॉइड असे प्रकारचे हे रोग गावागावात पोहोचले आणि जीवितहानीसुद्धा झाली. काही गावांमध्ये लोकांचे प्राण गेले. याच्यासाठी आम्ही एक हा मुद्दा मांडला होता आणि हा ज्वलंत मुद्दा होता की तुम्ही प्रत्येक गावात नियोजन करून ही फवारणी करण्यात यावी आणि ग्रामसेवकांना पत्र देण्यात यावे. बी डी ओ साहेबांनी त्या ठिकाणी 2 महिन्यापूर्वीच्या मीटिंगमध्ये सांगितलं होतं की साहेब आम्ही पत्र पाठवू ग्रामसेवकांना आणि फवारणी करण्यास सांगू. त्याच्यानंतर 2 महिन्यानंतर आज जी आमची मासिक सभा होती त्या मासिक मीटिंगमध्ये आमचे सदस्य श्री दादूभाऊ खोब्रागडे यांनी हा विषय मुद्द्यावर जेव्हा आला आरोग्याचा मुद्दा आला त्यावेळेस हा मुद्दा घेतला की 8-7 गावांमध्ये फवारणी झाली आणि बाकीचे इतर गावं का बरं 95 गावं का बरं सुटले. तर त्या ठिकाणी बी डी ओ साहेबांनी उडवाउडवीची उत्तर दिली. आपला बोधेले साहेबांना जेव्हा प्रश्न केला तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला पंचायत विभाग हा सपोर्ट करत नाही. मी सौ प्रणाली विजय सार्वे पंचायत समिती सभापती लाखणी इथून बोलते आहे. जे आमची आज मासिक सभा होती आणि त्या मासिक सभेमध्ये आरोग्याच्या बाबतीत जेव्हा प्रश्न विचारण्यात आले आरोग्य विभागाची ज्या ग्रामपंचायतींना 15 वित्तमधून आरोग्याच्या बाबतीत जो निधी असतो तो खर्चितच केला जातो आणि तो खर्चित झाला पाहिजे म्हणून आम्ही 2 महिने झाले मासिक सभेमध्ये येतो की प्रत्येक ग्रामपंचायतला तुम्ही आदेश द्या आणि ग्रामपंचायतला प्रत्येक फवारणी झाली पाहिजे बा म्हणून. आजपर्यंत उडवाउडवीचे उत्तरं मिळत आहेत त्याच्यामुळे आज अजून तो प्रश्न आलेलाच आहे. फवारणी का झाली नाही 9 ग्रामपंचायतमध्ये झाली आणि मग बाकीच्या ग्रामपंचायतांना फवारणी झालेलीच नाही त्याच्याबद्दल विचारणा केली असता आमच्याकडे विस्तार अधिकारी पण सुट्टीवर असल्यामुळे आमच्या बी डी ओ साहेबांनी उडवाउडवीचे उत्तरं दिली आहेत आणि त्यानुसार ते जो दादूभाऊ खोब्रागडे आहेत यांच्याकडून जो प्रश्न करण्यात आला तो प्रश्न खूप म्हणजे लोकांच्या भल्याचा आहे. प्रत्येक आता जो हे होत आहे व्हायरल 6-8 दिवस छोट्या छोट्या मुलांना ताप येतो आहे तर मग तुम्ही ग्रामपंचायतीला तुम्ही फवारणीचा आदेश दिला तर मग त्याचा जी आर द्या ना. आज जी आर न देता त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलं का चला रे मासिक सभेतून आणि ते आम्हावर अपमान करण्यात आला. आम्ही सर्व सदस्य सभापती उपसभापती आणि सर्व सदस्य बसले असताना सुद्धा आमचा अपमान करून ते सर्व कर्मचारी आले आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.